माय लंगड्याचा पाय असते, माय वासराची गाय असते, माय जीव की प्राण असते, जेवढं वर्णन केलं तेवढं थोडं आहे सज्जन हो। जोपर्यंत 10 दिवसाचा दशक्रिया विधी उत्तर कार्य होईपर्यंत पाहुण्यांचं घर भरलंय ना, तोपर्यंत लेकराला एक प्रकारची आस, एक प्रकारचा आधार असतो। काळजी करू नका, काही संकट आलं तर आम्हाला कळवा, काही अडचण असेल तर अर्ध्या रात्री फोन करा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी। असं म्हणणारे जेवढे असतात ना तेवढे किती दिवस तुमच्या मागे फिरणार आहेत। जोपर्यंत तुमच्या पाठी मागे सत्ता आहे, संपत्ती आहे, यश आहे, कीर्ती आहे, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली सत्ता संपून जाते, ऐश्वर निघून जात, आरोग्य तुमचे साथ सोडून देत, त्या दिवशी सगळे मागे फिरणारे पाठ फिरवता ते विसरू नका। सगळे विसरून जातात महाराज, असतील शिते तर जमतील भूते। ज्या दिवशी तुमच्याकडचं संपलं त्या दिवशी त्यांचं प्रेमही संपून जातं। सरली प्रीती तुटले नाते, खेळ हा संपला सारा पाखरा, झुंजार सुटला वार पाखरा, झुंजार सुटला वार। गरजत गरजत आभाळ उठले, मुळापासोने झाड पटले, नाही आला कसला थारा पाखरा, झुंजार सुटला वारा, नाही नाही रे
नाचन चावे औरत जोरो चाहे गुलाब। सज्जन हो ज्यावेळी जग साथ सोडत नातेवाईक साथ सोडतात जीवनातले माता पिता परके होतात त्यावेळी जर एकटा जीव उरत असेल आणि त्याला वाटत असेल की जगात आता मला कोणाचाही सहारा नाहीये त्यावेळी त्याने फक्त एकच करावं जीवनामध्ये तुमच्याशी सत्य बोलणारे योग्य मार्ग मार्गदर्शन करणारे दोनच पात्र आहेत। पहिलं पात्र आहे ग्रंथ आणि दुसरं पात्र आहे संत। तुमच्या जीवनात तुमची दिशाभूल करणारे अनेक असतील पण तुम्हाला दिशा दाखवणारे ग्रंथ आहेत आणि त्या दिशेने योग्य मार्गदर्शक जर असतील तर ते फक्त आणि फक्त संत आहेत। संत तुम्हाला एकच सांगतील महाराज जर नातं जोडायचं असेल ना तर माझ्या भगवंताशी जोडा।